लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। गांधी जयंती के अवसर पर आज मुंबई के पनवेल में महिलाओं के लिए कैंसर प्रतिबंधात्मक टीकाकरण शिविर का आयोजन किया गया। केंद्रीय स्वास्थ्य कल्याण राज्य मंत्री डॉक्टर भारती पवार ने इस महाआरोग्य शिविर का उद्घाटन किया। इस अवसर पर पूर्व सांसद रामसेठ ठाकुर एवं विधायक प्रशांत ठाकुर, महापौर कविता चौतमोल समेत तमाम नेता और पदाधिकारी मौजूद थे। केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री भारती पवार ने कहा कि आजकल जागरूकता के अभाव में महिलाओं में गर्भाशय का कैंसर बढ़ रहा है, जो बड़ा खतरा है। उन्होंने विश्वास जताया कि प्रतिबंधात्मक टीकाकरण से महिलाओं को कैंसर से सुरक्षा मिलेगी। केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार ने और क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। माजी खासदार रामशेठ जी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजित आमच्या महापौर कविताताई आणि सगळ्याच टीमने आज इथे 11 ते 18 वयोगटामध्ये जे वॅक्सिनेशन जे की एक प्रिव्हेन्शन करणार आहे कॅन्सरसाठीचं HPV वॅक्सिन, हे वॅक्सिनेशन आज आयोजित केलं। आणि आपण बघितलं तर आज भारतामध्ये देखील महिलांचं सर्वाइकल कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे आणि ते रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मग ते सबसेंटर असेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, तिथे वेगवेगळ्या स्क्रीनिंगच्या माध्यमातून आम्ही प्रिव्हेन्शनवर काम करतो। हे प्रिव्हेन्शन केलं तर केस डिटेक्शन लवकर होते आणि ट्रीटमेंट लवकर मिळतं। पण याचाच एक भाग म्हणून जर वॅक्सिनेशन केलं तर ते प्रिव्हेन्शनसाठी खूप महत्त्वाचं आहे। हा धोका टाळण्यासाठी हे वॅक्सिन मदतीचं राहणार आहे। मला वाटतं आपण जर सातत्याने हे स्क्रीनिंग आणि प्रिव्हेन्शनवर जास्त काम केलं तर ही संख्या कमी करण्यासाठी नक्कीच मोठी मदत होणार आहे। केंद्र सरकार सातत्याने TB इलिमिनेशन असेल किंवा कॅन्सरचं प्रमाण कमी करण्यासाठी असेल, सातत्याने वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून अवेअरनेस कॅम्पच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। परंतु आज जर ही जनभागीदारी म्हणून जसं आज इथे पनवेलमध्ये हा कॅम्प आयोजित केला, आज हजारो मुलींचं वॅक्सिनेशन होणार आहे, आम्हाला त्यासाठी मदत देखील केलेली आहे डॉक्टर विजया सारनाथा मॅडम यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून, ज्या सातत्याने कॅन्सर पेशंटसाठी मदत करत असतात। मला वाटतं अशा सगळ्यांमिळून जर आपण एकत्रित काम केलं तर हे कॅन्सरचं प्रमाण टाळण्यासाठी कमी करण्यासाठी खूप मोठी मदत होईल। आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी सातत्याने वॅक्सिनेशन, फ्री वॅक्सिनेशन प्रत्येकाला मिळावं यासाठी स्वतः ते लक्ष ठेवून आहेत। प्रत्येक राज्यात प्रत्येक गावापर्यंत हे पोचतं आहे की नाही यासाठी ते स्वतः लक्ष ठेवून आहेत। मला वाटतं त्याचबरोबर सगळ्यांची मेहनत आहे की मग सायंटिस्ट असतील, डॉक्टर, नर्स, सगळे कर्मचारी असतील की जे आज भारताच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जाऊन अगदी पहाडामध्ये गावपाड्यापर्यंत जाऊन हे वॅक्सिनेशन करत आहेत। हे सगळ्यांचा एकत्रित परिणाम आहे की आज आपण 89 कोटी वॅक्सिनेशन एक सक्सेसफुली कॅम्प राबवला आणि ते देण्यासाठी सक्सेसफुल राहिलो। CKT महाविद्यालय में आयोजित इस कैंसर प्रतिबंधात्मक महाशिविर में आज सैकड़ों महिलाओं ने टीकाकरण कराया। नागरिकों के प्रतिसाद पर खुशी जताते हुए पूर्व सांसद रामसेठ ठाकुर एवं विधायक प्रशांत ठाकुर ने कहा कि केंद्र सरकार नागरिकों के उत्तम स्वास्थ्य के लिए विविध योजनाएं चला रही है, अब हेल्थ कार्ड देने की तैयारी है, इनका लाभ नागरिकों को मिले यही महाशिविर का उद्देश्य है। उन्होंने शिविर का लाभ उठाने का भी आह्वान किया। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। We'll be right back.